हेलो फ्रेंड्स, दिस इज सोनाली। कसे आहात सर्वजण? तर आपण व्हिडिओ करत आहोत की स्पर्श रुटीन, म्हणजे 6 महिन्याच्या बाळाचे रुटीन, ज्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ झालेला आहे। आणि त्या बाळाला घेऊन मी स्वतःचे रुटीन कसं मॅनेज करते किंवा मी स्वतःला टाइम कट देते। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते, आई झाले म्हणून स्वतःला विसरायचं नाहीये, स्वतःला शोधायला लागा, स्वतःला नेहमी इम्प्रूव्ह करा, स्वतःला मोटिवेट करा, सेल्फ मोटिवेशन ठेवा, किंवा तुमच्या अशा एन्व्हायरमेंटमध्ये राहा किंवा अशा पर्सनसोबत राहा ते की तुम्हाला मोटिवेट करतील। ठीक आहे, तर माझं रुटीन कसं सेट आहे, मी ज्यावेळी मला वेळ भेटेल त्यावेळी मी तो मी टाइम करते। म्हणजे मला रिडिंगचा आवड आहे, ती माझी हॉबी आहे म्हणा, किंवा मला वेगवेगळे ब्लॉग लिहायला आवडतात, ती माझी हॉबी आहे म्हणा, तर ह्या गोष्टीला मी ज्यावेळी मला वेळ भेटला त्यावेळी मी लगेच त्या गोष्टी करून ठेवते। किंवा मला व्हिडिओ करायला आवडतात, बाळ झोपलंय व्हिडिओ करून ठेवला झाला, मी सॅटिस्फाय होते की मी माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे। आणि स्वतःसाठी करायला विसरू नका, भलेही तुमचं हॉबीज असेल, तुम्हाला काही आवडेल ते। एक्सरसाइजबद्दल म्हणाल तर मी नेहमी सांगत असते माझ्या स्टुडंटला देखील, आणि फार छान स्टुडंट आहेत माझे, त्यांच्यामुळे मी मोटिवेट होते, माझ्यामुळे ते मोटिवेट होता, आम्ही एकमेकांचे इन्स्पिरेशन आहोत। कुणाकुणाला 6 महिन्याचं बाळ आहे, कुणाला 7 महिन्याचं बाळ आहे, आणि कुणाकुणाचे 1-1.5 वर्षाची देखील मुले आहेत। तसं त्यांना देखील मॅनेज करून त्या स्वतःला 1 तास देतात, कारण की त्यांचे पुढचे 23 तास ते त्याच एनर्जेटिकने बाळासोबत खेळावे। जर तुम्ही आई झाला असाल तर पहिल्यांदा तुम्ही मेडिटेशन शिका, योगा करा, किंवा कुठलीही तुम्हाला एक्सरसाइज असेल, वॉकिंग असेल, या असल्या गोष्टी करा, जेणेकरून तुम्ही स्वतःला वेळ दिला ह्याचं सॅटिस्फॅक्शन भेटेल। स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे, जर नाही दिला तर तुम्ही पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये जाल, की जे आपल्याला जायचं नाही। मी कसं विचार केला होता की मला माहीत होतं मी फक्त आई झाली आणि फक्त सुसू पोटी आणि बाळाची स्लीप आणि बाळाचं जेवण ह्याच्यामध्ये राहिले तर मग मी स्वतः कुठं हरवून विसरेल। मला असेही बनवायचं होतं की हा बाबा, लोकांना वाटलं पाहिजे की अरे वा सोनल तू अशी मॅनेज करतेस, अरे वा जमतंय तुला। सो ही गोष्ट आहे ते रिली खरंच मी थँकफुल आहे, मला छान फॅमिली आहे, सगळ्यांनाच असते, फक्त आपण ती शोधायची। माझी आई खूप मोटिवेशनल आहे माझ्यासाठी, माझं मिस्टर आहे ते नेहमी म्हणतात की सोनाली नाही, लोकांनी असं म्हणायला पाहिजे मला की हां बघ तुझी बायको, किंवा लोकांनी म्हणायला पाहिजे की बघा तुझी सून कशी छान करते सगळ्या गोष्टी, किंवा तिला बघून शिका की कशी करते। सो तुम्हाला कोणती आई बनायचं आहे की लोकांनी म्हणायला पाहिजे की हां अरे बा तुमची सून किती छान करते, बाबा तुमच्या बाळाची आई किती छान सगळं मॅनेज करते, की असं म्हणायचं आहे की अरे बाबा तू स्वतःला विसरून गेलीस, कशी झालीस बघ, कशी सुटलीस, आणि काय आहे पार्लरला तरी जातेस का, हे का ते का, नो मला नव्हतं असं म्हणायचं। सो तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कसं बनायचं आहे, स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी होतं बाळाला घेऊन पण स्वतःसाठी वेळ दिला जातो, अशा गोष्टी शिका की दोघं देखील त्या गोष्टीमध्ये इन्जॉय करू। जसं की इव्हिनिंग वॉक, मी तो 3rd मंथचा असल्यापासून पण त्याच्याही आधीपासून त्याला बाहेर जाते फिरायला, गोष्टी शिकत असते, हे बघा बाळ हे झाड आहे, हे आकाश आहे, ही छोटी मुलं आहेत। सो इव्हिनिंग वॉक 1 तासाचं कंपल्सरी आहे। जर तुम्ही नवीन आई असाल, पोस्टपार्टम डिप्रेशनचा शिकार अजिबात होऊ नका, ती गोष्ट आहे जी प्रत्येक आईला आहे, ती करावीच लागते, सामना करावाच लागतो। हार्मोनल चेंज असतात, भरपूर गोष्टी नवीन असतात, भरपूर गोष्टींसाठी टाईम देखील त्याने अवघड असतं। काही काही जणांचे तर टोडलर असतात, म्हणजे 2-3 वर्षाचा मुलगा असतो आणि छोटं बाळ असतं, ह्यांना घेऊन मॅनेज करायचं असतं। सो त्यांच्यासाठी देखील खूप छान गोष्टी असतात की तुम्ही मुलांसोबत क्वांटिटी टाईम न घालवता मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा। जसं की छोटे जर तुमचा 2-3 वर्षाचा मुलगा असेल तर त्याला शिका अरे वा किती हे छान तू पसारा केलेला आहेस, तो आपण मिळून तो कलेक्ट करूया। नेहमी चिडचिड नका करू की अरे हा काय पसारा केला आहे, तू असं केलंयस, तू असं केलंयस, त्याला शिकवा अरे किती छान प्रकारे तुम्ही माझ्यापेक्षा सुंदर तू पसारा सगळा मॅनेज करतोयस। सो ह्या गोष्टीनं ते मुलं आहेत ती मोटिवेट होतील। परत जर तुमचं छोटं बाळ असेल तर मी नेहमी सांगते इव्हिनिंग वॉक, इव्हिनिंग वॉक, इव्हिनिंग वॉक, सगळ्यात मेडिटेशन म्हणलं तर इव्हिनिंग वॉक, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला जर वेळ द्यायचा असेल तर थोड्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करा, सगळ्याच गोष्टी स्वतःला येतील, स्वतःहून मॅनेज कराल, ह्या गोष्टीकडे पळाल तर तुम्ही स्वतःला विसरून जाल, मला हे करायचंय, मला ते करायचं, मला बाळ सगळं करायचंय, नाही द्या त्याला थोडा वेळ आजीकडे, थोडा वेळ आजोबांकडे, जर न्यूक्लिअर फॅमिली असेल तर थोडंसं हजबंडकडे द्या,
जर शेजारचे छान असतील तर थोडंसं त्यांच्यासोबत त्याला ऍडजस्ट व्हायला शिकवा. ह्या गोष्टी आहेत त्या बाळ देखील वेगवेगळे पर्सन आहेत ते बघून मोटिवेट होतं किंवा क्रॅंकी होत नाही. जर तुम्ही दिवसभर बाळाला घेतला असं तुमचं बाळ चेहरा बघून बोर होतं त्यामुळे ते संध्याकाळचं क्रॅंकी होतं. आता सिम्पल गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही दिवसभर बाळाला घेतात आणि ज्यावेळी बाबा रात्री येतात तर ते कितीली हॅपीली जातात. मला असं वाटतं अरे बाबा हे काय आहे, मी दिवसभर याला सांभाळायचं आणि ह्या बघा आत्ताच बाबा यायच्या आधीच किंवा बाबा आल्यानंतर केवढा खुश आहे. सो थोड्याशा गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी स्वतः मॅनेज करायला लागू नका. जर तुम्ही सर्वंट हायर करू शकत असाल तर त्या हायर करा. स्वतःला ॲटलीस्ट एक तास हा बाळासोबतचा क्वालिटी टाइम द्या. एक तास स्वतःसाठी द्या, स्वतः एक्सरसाइज करा, वॉकिंग करा, काही आहे ते करा आणि 15 ते 20 मिनिटं तुमच्या हॉबीला द्या. व्हॉटेवर काही असेल, चित्रकला काय असेल तुमचं, आज तुम्ही चित्र काढलं उद्या पेंटिंग करा, ह्या गोष्टी मॅनेज करा. तुम्ही नेहमी म्हणतात सांगाल कसं मॅनेज करतेस, डिफिकल्ट आहे, डिफिकल्ट नाही असं मी म्हणणार नाही, डिफिकल्ट आहे पण करायचं आहे आणि त्या सुंदरतेने करायचं आहे. प्रवास आहे, आईचा हा सुंदर नसतो असं कोण म्हणत असेल तर त्यांना दाखवून द्यायचं आहे तो किती सुंदरतेने तू हा प्रवास कॅरी केलेला आहे. जसं की मला खूप जण म्हणतात की सोनाली तू अशी नव्हती, जसं तू जितके प्रेग्नन्सी आणि ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग झाली आहेस ना तर तू तशी नव्हती. सो यस, मी आई म्हणून किंवा एक प्रेग्नेंट असताना देखील खूप छान दिवस आहेत ते एन्जॉय केलेले आहेत आणि अजून देखील करते. हा असं होत नाही की सोनाली मी नेहमीच खुश असते, स्पर्श बरोबर नेहमीच येतं. एखादा दिवस असतो की तो आपला नसतो म्हणायचा. लक्षात ठेवायचं हे गणित की पॅरेंट्स इज इक्वल टू पेशन्स. पेशन्स ठेवायचे. आज बाळानं नाही खाल्लं सो की उद्या खाईल, आज बा व्यवस्थित नाही खेळलं इट्स ओके उद्या खेळ. सगळ्याच गोष्टीच्या मागे पळत गेला तर स्वतःला विसरून जा. स्वतःला विसरायचं नाही, स्वतःला शोधायला जा, स्वतःसाठी वेळ द्या. म्हणाल कसं द्यायचं, पण खूप वेळा असं होतं की तुम्ही सोशल मीडियावरती भरपूर वेळा असता असं ना. आता सोशल मीडिया वापरणार तर कधी वापरणार, पण थोडंसं तिथं जर अर्धा तास असेल तर थोडंसं 10 मिनिटं स्वतःला एवढं जरी केलं ना तर ते 10 कधी अर्धा तास होईल हे तुम्हाला देखील कळणार नाही. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. की माझ्याकडे खूप रिक्वेस्ट आले होते की सोनाली तू कशी मोटिवेट होतेस, तर पॉझिटिव्हिटी ठेवा, पॉझिटिव्ह पर्सनसोबत राहा, पॉझिटिव्ह माणसांसोबत सतत बोलणं ठेवा किंवा अशा एन्व्हायरमेंटमध्ये राहा की जे तुम्हाला मोटिवेट करेल, सेल्फ मोटिवेशन ठेवा. तर हा होता आजचा स्पेशल व्हिडिओ जी न्यू ममांसाठी किंवा नवीन आई म्हणू आपण त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि नक्की बघायला विसरू नका, तसंच शेअर करायला विसरू नका आणि लाईक पण नक्की करा. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर हा होता पर्टिक्युलर व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅव अ ग्रेट टाइम, बाय बाय.